मराठवाड्यातील दुसऱ्या क्रमांकाचं मोठं धरण एलदरी, प्रसिद्ध असं नेमगिरी दिगंबर जैन गुफा मंदिर, चार ठाण्यातील प्राचीन हेमाडपंथी मंदिरं आणि भोगावदेवी मंदिर ही वैशिष्ट्य असलेला तसंच परभणी जिल्ह्यातील प्रचंड विस्तारलेला मतदारसंघ म्हणजे जिंतूर सेलू विधानसभा. या मतदारसंघाचं जेवढं भौगोलिक, सांस्कृतिक आणि धार्मिक महत्व आहे तेवढंच राजकीय सुद्धा. एखाद दुसरा अपवाद वगळता हा मतदारसंघ कायमच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलाय. रामप्रसाद बोर्डीकर यांनी इथं हे वर्चस्व राखलं. बोर्डीकरांनी इथून काँग्रेसच्या तिकिटावर 3 वेळेस तर 1 वेळेस अपक्ष म्हणून विजय मिळवला. सध्या जिंतूर मतदारसंघात भाजपच्या मेघना बोर्डीकर या विद्यमान आमदार आहेत. त्यांच्यासमोर पारंपरिक विरोधक म्हणून राष्ट्रवादीच्या विजय भांबळे यांचं आव्हान असणार आहे. आता आगामी विधानसभा निवडणूक बोर्डीकर विरुद्ध भांबळे या पारंपरिक प्रतिस्पर्धांमध्ये होणार की अजून कोणी तिसरा भिडू निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात लेट्सअप मराठीच्या निवडणूक स्पेशल ग्राउंड झिरो या सिरीजमधनं. जिंतूर विधानसभा मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर 1972 साली शेषराव देशमुख आणि 1978 साली गुलाबचंद राठी यांच्या रूपानं इथून शेतकरी कामगार पक्षाचे आमदार निवडून आले. 1980 मध्ये माणिकराव भांबळे हे काँग्रेस आय या पक्षाकडून निवडून आले. पुढे 1985 मध्ये गणेशराव दुधगावकर यांनी काँग्रेसच्या तिकिटावर इथून विजय मिळवला. त्यानंतर 1999 अपवाद वगळता 1990 ते 2009 पर्यंत रामप्रसाद बोर्डीकर यांनीच इथून काँग्रेसचा गड राखला. 1999 साली कुंडलिकराव नागरे यांनी काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभा गाठली आणि बोर्डीकरांच्या आमदारकीला तेव्हा ब्रेक लागला. 2004 निवडणुकीत बोर्डीकर हे अपक्ष रिंगणात उतरले आणि निवडूनही आले. पुढा 2009 मतदारसंघांची पुनर्रचना झाली तेव्हा जिंतूर मतदारसंघात सेलूचाही समावेश करण्यात आला आणि जिंतूर सेलू असा नवीन मतदारसंघ अस्तित्वात आला. त्यावेळी काँग्रेसकडून रामप्रसाद बोर्डीकर हे मैदानात होते तर राष्ट्रवादीच्या भांबळेंनी बोर्डीकरांविरोधात अपक्ष दंड थोपटले. यात बोर्डीकरांनीच बाजी मारली तेव्हा शिवसेनेचे हरिभाऊ लहाणे हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले. 2014 विधानसभा निवडणुकीत मात्र सगळेच पक्ष हे स्वतंत्र लढले होते तेव्हा या मतदारसंघातून काँग्रेसच्या रामप्रसाद बोर्डीकर विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे विजय भांबळे यांच्यात लढत झाली. यात भांबळेंनी तब्बल 27,358 मतांनी रामप्रसाद बोर्डीकरांचा पराभव केला आणि ते पहिल्यांदा आमदार झाले. या निवडणुकीत विजय भांबळेंना 1,06,912 मतं मिळाली होती तर बोर्डीकरांना 79,554 मतं मिळाली होती. 2019 निवडणुकीवेळी भाजप शिवसेना युतीचं वारं वाहू लागलं तेव्हा रामप्रसाद बोर्डीकरांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आणि पुढे आपल्या कन्या मेघना बोर्डीकरांना भाजपचं तिकीट मिळवून दिलं. त्यांच्या रूपानं भाजपने पहिल्यांदाच जिंतूर हा मतदारसंघ जिंकला. मेघना बोर्डीकरांना या निवडणुकीत 1,16,913 मतं मिळाली आहेत तर त्यांच्या विरोधात उभे असणारे माजी आमदार विजय भांबळे यांना 1,13,196 मतं मिळाली होती. आता आगामी विधानसभेला ज्या पक्षाचा आमदार त्या पक्षाला जागा या सूत्रानुसार महायुतीत ही जागा भाजपला सुटणार आणि मेघना बोर्डीकर याच उमेदवार असतील हे तर स्पष्ट आहे. शिवाय महाविकास आघाडीत ही जागा राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षाला सुटेल आणि माजी आमदार विजय भांबळे हे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील. त्यामुळे मुख्य लढत ही बोर्डीकर विरुद्ध भांबळे अशीच होणार आहे. पण यातही तिसऱ्या भिडूची एंट्री होऊ शकते ते म्हणजे ओबीसी समाजातून येणारे सुरेश नागरे. सुरेश नागरे हे माजी आमदार कुंडलिकराव नागरे यांचे चिरंजीव आहेत. त्यांनी 2019 विधानसभा निवडणूक ही परभणी मतदारसंघातून लढवली होती मात्र तेव्हा त्यांचा पराभव झालाय. सध्या सुरेश नागरे हे जिंतूर मतदारसंघातून तयारी करतायत आणि ते काँग्रेसकडून इच्छुक आहेत. मात्र ही जागा शरद पवार यांच्या पक्षाला सुटणार हे निश्चित असल्यामुळे सुरेश नागरे वेळप्रसंगी अपक्षही रिंगणात उतरू शकतात. जिंतूर मतदारसंघात मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाचा प्रभाव दिसून येतो. इथं वंजारी समाजाचंही मोठं प्राबल्य आहे. भाजपकडून इथं पंकजा मुंडेंच्या प्रामुख्याने सभा घेतल्या जातात. शिवाय इथं मराठा समाजाचं मतदान सुद्धा मोठं आहे. मुस्लिम आणि दलित मतदान सुद्धा इथं निर्णायक ठरतं. अशा परिस्थितीत नागरेंनी बंडखोरी केली तर इथं 2 मराठा आणि 1 ओबीसी उमेदवार अशी तिरंगी लढत या मतदारसंघात पाहायला मिळू शकते. आता जिंतूर शहराचा आपण विचार केला तर जिंतूर हे शहर अतिशय अस्वच्छ आहे. औद्योगिक वसाहत इथं नाहीये, रेल्वे सेवा नाहीये, बसस्टँडचा प्रश्न अजूनही इथल्या निकाली लागलेला नाहीये. शिवाय रस्ते नाले हे सुद्धा बेसिक प्रश्न ऐरणीवर आहेत. एलदरी धरण उशाला असूनही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न इथं गंभीर आहे. मासेमारी व्यवसाय ठप्प आहे आणि पर्यटनालाही चालना नाहीये. जिंतूर तालुक्यातही आजूबाजूच्या खेड्यापाड्यांमध्ये जाण्यास अजूनही पक्क्या रस्त्यांची इथल्या जनतेला प्रतीक्षा आहे. यावर्षी झालेल्या पावसाचा फटका हा जिंतूर आणि सेलू या दोन्ही तालुक्यांना बसलाय. एलदरी धरणाच्या बॅकवॉटरचा फटका सुद्धा इथल्या शेतकऱ्यांना
त्यांना बसलेला आहे. या मतदारसंघात महत्वाचं म्हणजे एक सुद्धा साखर कारखानाही नाहीये. आता याच्या उलट अगदी चित्र आहे ते सेलू शहराचं. इथं शिक्षणाची सोय उत्तम आहे, इथं रेल्वेची कनेक्टिव्हिटी आहे, औद्योगिक वसाहत आहे, ॲग्री कॉलेजेस आहेत, तसंच डीएड बीएड आणि पॉलिटेक्निक कॉलेज आहेत, नूतन शिक्षण संस्था सुद्धा आहेत. शिवाय सेलू हे शहर अतिशय स्वच्छ आहे. सेलूमध्ये बोर्डीकरांचं स्वतःचं ॲग्रीकल्चर कॉलेज आहे, तर विजय भांबळे यांच्याकडे स्वतःच्या शिक्षण संस्था नाहीयेत. त्यामुळे आता बोर्डीकर विरुद्ध भांबळे या पारंपरिक लढतीत कोण बाजी मारणार की तिसऱ्या भिडूमुळे जिंतूरची निवडणूक रंगतदार होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आता मंडळी, याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसंच यांसारखंच महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचं अभ्यासपूर्ण विश्लेषण जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी.